कल जिस प्रकार भारत के उपराष्ट्रपति महोदय का व्यंग किया गया है, ये राज्य घटना और लोकशाही का सीधा सीधा अपमान है। पूरे दुनिया में हमारी भारत की लोकशाही मानी जानी जाती है, लेकिन इस घटना ने पूरे दुनिया में भारत का सिर नीचे झुकाया है। ये सामान्य घटना नहीं है, हमारे राज्य घटना का अपमान करने वाली घटना है। और ये किसने किया? ये कांग्रेस के नेता राहुल गांधी जी ने, ममता बनर्जी के खासदार ने किया है, राष्ट्रवादी के कांग्रेस के नेताओं ने किया है। यानी कांग्रेस सभी इंडिया में कोई अच्छा काम करना नहीं चाहती, लोकशाही का सम्मान करना नहीं जानती, बल्कि पूरे विश्व में भारत का सर कैसा नीचे झुक जाए इस बारे में ये कार्य कर रहे हैं। हम सारे भारतीय जनता पार्टी की ओर से उनका तीव्र निषेध करते हैं और कार्यकर्ताओं का आह्वान करता हूं कि जहां भी कांग्रेस वाला मिले उनसे पूछे कि आपको लोकशाही का सम्मान करना नहीं आता क्या? आपने अभी ये हिंदुस्तान का अपमान करना यही काम बचा है क्या? यह हर एक कार्यकर्ता कांग्रेस के कार्यकर्ताओं से पूछे, ऐसा मैं आह्वान करता हूँ। नहीं चलेगी। जो जुर्म की टक्कर में हमारा नारा है राहुल गांधी मुर्दाबाद। आपलं नाव सांगा आणि काय नेमकं तुमचं म्हणणं आहे काय? विलास त्रिवेदी, महामंत्री भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर। सध्या संसदेत जे कार्य चालू आहे, विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घालण्याचा जो कार्यक्रम चालू केलेला आहे, भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड विजयानंतर त्यांच्या मनात एक धास्ती निर्माण झालेली आहे आणि या धास्तीमुळे त्यांनी लोकसभेत कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यावर जेव्हा सभापतींनी निर्णय दिला की ही माझी जबाबदारी आहे, तरी पण पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी आपलं भाष्य करावं या आग्रहासाठी त्यांनी संसदेत गोंधळ घालण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि संसद चालू न देण्याचा त्यांच्या या प्रयत्नाचा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध करतो। त्यांनी या गोंधळानंतर पोलीस स्टेशनला आला काय तुमचं? आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहे आणि त्यांनी उपराष्ट्रपतींचा जो अपमान केलेला आहे, त्या उपराष्ट्रपतींचा संविधानिक पद असल्यामुळे त्या पदाचा अपमान केलेला आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या सांसदांनी बॅनर्जी यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर FIR दर्ज करून त्यांना आणि राहुल गांधींनी जो व्हिडिओ तयार केलेला आहे त्या व्हिडिओ काढणाऱ्यावर सुद्धा FIR दर्ज करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे। आणखी कुठल्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रारी करणार आहात? बर्डी पोलीस स्टेशनला दिव्यांगांच्या मार्फत त्या ठिकाणी तक्रार केली जाणार आहे। दुपारी 3:15 सगळे दिव्यांग त्या ठिकाणी एकत्र होऊन त्या ठिकाणी आपलं FIR दर्ज करणार आहे। कल जिस प्रकार भारत के उपराष्ट्रपति महोदय का व्यंग किया गया है, ये राज्य घटना और लोकशाही का सीधा सीधा अपमान है। पूरे दुनिया में हमारी भारत की लोकशाही मानी जानी जाती है, लेकिन इस घटना ने पूरे दुनिया में भारत का सिर नीचे झुकाया है। ये सामान्य घटना नहीं है, हमारे राज्य घटना का अपमान करने वाली घटना है। और ये किसने किया? ये कांग्रेस के नेता राहुल गांधी जी ने, ममता बनर्जी के खासदार ने किया है, राष्ट्रवादी के कांग्रेस के नेताओं ने किया है। यानी कांग्रेस सभी इंडिया में कोई अच्छा काम करना नहीं चाहती, लोकशाही का सम्मान करना नहीं जानती, बल्कि पूरे विश्व में भारत का सर कैसा नीचे झुक जाए इस बारे में ये कार्य कर रहे हैं। हम सारे भारतीय जनता पार्टी की ओर से उनका तीव्र निषेध करते हैं
और कार्यकर्ताओं का आह्वान करता हूँ कि जहाँ भी कांग्रेस वाला मिले उनसे पूछे कि आपको लोकशाही का सम्मान करना नहीं आता क्या? आपने अभी ये हिंदुस्तान का अपमान करना यही काम बचा है क्या? यह हर एक कार्यकर्ता कांग्रेस के कार्यकर्ताओं से पूछे, ऐसा मैं आह्वान करता हूँ। आपलं नाव सांगा आणि काय नेमकं तुमचं म्हणणं आहे काय? विलास त्रिवेदी, महामंत्री भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगर। सध्या संसदेत जे कार्य चालू आहे, विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घालण्याचा जो कार्यक्रम चालू केलेला आहे, भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड विजयानंतर त्यांच्या मनात एक धास्ती निर्माण झालेली आहे आणि या धास्तीमुळे त्यांनी लोकसभेत कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर जेव्हा सभापतींनी निर्णय दिला की ही माझी जबाबदारी आहे, तरी पण पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी आपलं भाष्य करावं या आग्रहासाठी त्यांनी संसदेत गोंधळ घालण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि संसद चालू न देण्याचा त्यांच्या या प्रयत्नाचा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध करतो। त्यांनी या गोंधळानंतर पोलीस स्टेशनला आला काय तुमचं? आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहे आणि त्यांनी उपराष्ट्रपतींचा जो अपमान केलेला आहे त्या उपराष्ट्रपतींचा संविधानिक पद असल्यामुळे त्या पदाचा अपमान केलेला आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या सांसदांनी बॅनर्जी यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर FIR दर्ज करून त्यांना आणि राहुल गांधींनी जो व्हिडिओ तयार केलेला आहे त्या व्हिडिओ काढणाऱ्यावर सुद्धा FIR दर्ज करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे। आणखी कुठल्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रारी करणार आहात? बर्डी पोलीस स्टेशनला दिव्यांगांच्या मार्फत त्या ठिकाणी तक्रार केली जाणार आहे। दुपारी 3:15 वाजता सगळे दिव्यांग त्या ठिकाणी एकत्र होऊन त्या ठिकाणी आपलं FIR दर्ज करणार आहे।